श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, या महिन्यातली म्हणजेच पौष महिन्यातली अमावस्या आलेली आहे शुक्रवारी 9 फेब्रुवारीला. तर आता ह्या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो सकाळी 8:03 होणार आहे. तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 4:29 ही अमावस्या संपणार आहे. ही जी अमावस्या आहे तर ती दर्श अमावस्या म्हणून संबोधली जाते. त्याचबरोबर या अमावस्येला मौनी अमावस्या असं सुद्धा म्हणत असतात. आता ही जी अमावस्या आहे तर ती वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जात आहे, कारण या अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, त्याचबरोबर लक्ष्मीनारायण योग आणि असेच वेगवेगळे छान योग या दिवशी तयार होत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्या मुलांसाठी आपल्याला शिव मंदिरात एक वस्तू दान करायची आहे, जेणेकरून मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते दूर व्हावेत. आणि बघा, प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते ना. आता माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलांनी खूप प्रगती करावी. आत्ताचं जे युग आहे त्या युगामध्ये माझ्या मुलांनी कधीच मागे राहू नये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी. मग ते अभ्यास असू द्या, व्यापार असू द्या, व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी. तर त्यासाठीच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या मुलांच्या जीवनातील त्रास संकटे दूर होतात. आता तुम्ही म्हणाल की असं मंदिरामध्ये एखादी वस्तू दान केली म्हणजे लगेच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये फरक पडतो का? पडतो, कारण आपण जर श्रद्धा असेल, आपला जर विश्वास असेल, प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य असते. कारण घरामध्ये तुम्ही जर बघितलं तर नकारात्मक शक्ती ह्या खूप मोठ्या प्रमाणात असतात. घरामध्ये थोडंसं भांडण होतं, कटकट होतं, यामुळे काय होतं की घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढतात आणि यामुळेच आपल्या मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबून जात असते. तर त्यासाठीच मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी. आणि बघा, भगवान शिवशंकरांची जर अमावस्येच्या दिवशी आपण प्रार्थना केली, त्यांची आराधना केली, तर आपल्या जीवनातील सर्व त्रास सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती होते. आणि अमावस्याजवळ आल्यानंतर काही लोकांना बघा असा त्रास होत असतो, काहींना घरामध्ये करमत नाही, काम करण्याचा कंटाळा येतो किंवा आजार पण येतं अमावस्या पौर्णिमा जवळ आल्यानंतर. या गोष्टी का होतात? कारण नकारात्मक शक्ती आपल्यावरती हवी होत असतात, तर त्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. आणि जर आपण अमावस्याच्या दिवशी भगवान शिवशंकरांची प्रार्थना केली, आराधना केली, तर भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते प्रसन्न होत असतात. तर त्यामुळेच आपल्या मुलांवरती ते प्रसन्न व्हावे, आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व त्रास त्यांनी दूर करावे. आणि विशेषतः करून विघ्न, मुलांच्या जीवनात कधीच कोणतंच विघ्न येऊ नये यासाठी आपण हा जो उपाय आहे तो करत आहोत. प्रत्येक आईला काळजी असते ना की माझ्या मुलाने खूप प्रगती करावी, पण तो बाहेर जातो तर ते बाहेर गेल्यानंतर सुखरूप घरी यावा, कधीच कोणतीच अडचण त्याच्यापर्यंत येऊ नये. तर त्यासाठीच आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे. आता उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया. आता या उपायासाठी तुम्हाला 2-3 वस्तू लागणार आहे आणि जी वस्तू आपल्याला मंदिरामध्ये दान करायची आहे तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, भस्म घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी दक्षिणा घ्यायची आहे, तांदूळ वगैरे अखंड जे तांदूळ असतात तर ते घ्यायचे आहेत, तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही. तर या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला दान करायची आहे तर ती म्हणजे एक छोटासा त्रिशूळ आपल्याला शिव मंदिरामध्ये दान करायचा आहे. आता प्रथम काय करायचं आहे तर ते बघा. तर तुम्हाला मंदिरात जायचं आहे, मंदिरात गेल्यानंतर प्रथम आपल्याला पाण्याने भगवान शिवशंकरांवरती अभिषेक करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्ही कधीही हा जो उपाय तो करू शकता, दिवसभरात करा, संध्याकाळी करा, कधीही तुम्ही हा जो उपाय तो करू शकता. आता पाणी वगैरे अर्पण केल्यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकरांना भस्म अर्पण करायचं आहे. त्यांच्या डोक्यावरती म्हणजे शिवलिंगावरती तुम्हाला त्रिपुंड काढायचं आहे. त्यानंतर जे तांदूळ वगैरे आपण घेऊन गेलेलं आहे, जे काही तुम्ही अभिषेकाचं सामान घेऊन गेलेलं आहात, तर ते सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे. एक बेलपत्र घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जर बेलाचं पान नसेल तर भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती जे बेलाचं पान अगोदरच अर्पण केलेले असेल तर ते तुम्ही घ्या, ते धुवून घ्यायचं आहे,
धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. आणि जो त्रिशूल आपण घेतलेला आहे बघा, तर तो त्रिशूल सुद्धा आपल्याला हातामध्ये धरायचा आहे. आता त्रिशूल हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला बेलाचं पान सुद्धा हातात धरायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे की हे भोले बाबा, हे शिवशंकर, की माझ्या मुलांवरती कधीच कोणत्याच प्रकारचं दुःख येऊन देऊ नका. माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करा. माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करा, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हा जो त्रिशूल आहे तर तो तिथे आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि जे बेलाचं पान आहे तर ते सुद्धा आपल्याला भगवान शिवशंकरांच्या लिंगावरती अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. त्रिशूल तुम्हाला वाटेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही अर्पण करू शकता. म्हणजे अगदी छोटासा जरी तुम्हाला वाटला तर तो तुम्ही अर्पण करू शकता. अगदी मोठा तुम्हाला जर वाटत असेल की आपण मोठा त्रिशूल घेऊ शकतो तर मोठासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. किंवा तुम्हाला वाटत आहे की आपण छोटा घेऊ शकतो तर छोटासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आणि तुमच्या मुलांची मुलींची नावं तुम्हाला तिथे भगवान शिवशंकरांना सांगायची आहेत. जिथे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोघांची नावं घ्यायची आहे, मुली असतील तर मुलींची नावं घ्यायची आहे. आणि मुलांना जर तुम्ही घेऊन गेलेला असाल तर मुलांना दर्शन करायला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. हा उपाय तुम्ही करून बघा. या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल. घरातील सर्व दोष दूर होतील, अडचणी दूर होतील, संकटे दूर होतील. आणि त्याचबरोबर घरामध्ये चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल. आणि त्याचबरोबर बघा, मुलांची सुद्धा आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. फक्त तुमची श्रद्धा असावी, विश्वास असावा, त्यावेळेसच तुम्हाला हा जो उपाय आहे तो काम करत असतो. आपल्या मनामध्ये किंतू परंतु आला तर मग आपल्यावरती पाहिजे त्या प्रमाणामध्ये मग त्या उपायांचा कोणताच फायदा होत नाही. त्यामुळे मनामध्ये किंतू परंतु न येऊन देता फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा उपाय जो आहे तो तुम्ही करा. अमावस्या बघा 10 तारखेपर्यंत पहाटे आहे, तर त्यामुळे 9 तारखेपासनं अमावस्या लागल्यानंतर 10 तारखेच्या पहाटेपर्यंत 4 वाजेपर्यंत अमावस्या आहे, तर तोपर्यंत तुम्ही कधीही हा जो उपाय आहे मुलांसाठी मुलींसाठी करू शकता. मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. आणि जे पाणी आपण भगवान शिवशंकरांवरती प्रथम अर्पण केलेलं आहे तर थोडंसं पाणी तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर ते पाणी तुम्हाला संपूर्ण घरात शिंपडायचं आहे आणि मुलांना ते प्यायला द्यायचं आहे. मुलांच्या डोळ्याला, त्यानंतर त्यांच्या मस्तकावरती, त्यांच्या कपाळावरती आणि त्यांच्या गळ्यावरती तुम्हाला हे पाणी थोडे थोडे तुम्हाला लावायचं आहे. मुली असेल तरी मुलींना सुद्धा तुम्हाला हे जे पाणी आहे तिथे तुम्हाला लावायचं आहे, डोळ्यावरती, त्यानंतर कपाळावरती, त्यानंतर मस्तकावरती आणि गळ्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे. करून बघा, याचे छान अनुभव, छान रिझल्ट तुम्हाला येतील. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.